नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पण योग काही येत नव्हता. सो आज आम्ही निघालो आहोत आदमपूरला, जे कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. श्री संत बाळूमामा समाधी मंदिर. बाळूमामा हे धनगर समाजाच्या आराध्य दैवत आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक लोक बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला येतात, त्यामुळेच आदमापूरला दुसरे पंढरपूर असे संबोधले जाते. तर आता आपण पोहोचलो आहोत आदमपूर मध्ये. तुम्ही पुढे बघू शकता मंदिर, जिथे बाळूमामाची समाधी आहे. मंदिराच्या आत प्रवेश केला की पूजेसाठी लागणारे साहित्य या दुकानांवर मिळून जाईल. तर चला आता आपण घेऊयात. दर्शन घेऊन घरी परतताना प्रत्येक भाविक बाळूमामाची ही घोबडी सोबत घेऊन जात असतो. मंदिराच्या अगदी जवळच पार्किंगची व्यवस्था आहे. तर चला आता आपण दर्शनासाठी आत जाऊ. आज पहिला श्रावण सोमवार होता म्हणून आज जरा जास्तच गर्दी होती. अमावस्येला, पौर्णिमेला आणि पाहिल्याचा आनंद अनुभवतो. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. इथे बाजूला छोटस एक मंदिर आहे, तिथे सुद्धा भाविक लोक दर्शनासाठी येतात. इथे दर्शन घेतलेल्यांना भंडारा लावण्यात येतो. हे बाळूमामाचं समाधी स्थळ आहे. तर बाळूमामा यांचा जन्म अकोल येथे झालेला आहे. ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता लोक इथे भिंतीला नाणे चिरकवत आहे. इथे अशी प्रचिती आहे की भिंतीला जर नाणे चिटकले तर तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल. तर इथे लोकांनी किती गर्दी केली आहे यातून लोकांची श्रद्धा दिसून येते. इथे हळद म्हणजेच भंडारा टाकला जातो.